मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तर ही घटना आज शनिवारी सकाळच्या सुमारास घडली असून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 25 किलोमीटर लांब असलेल्या दलदलीच्या परिसरात या तीनही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। तर या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी या घटनेची चाचपणी केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बहिणी आपल्या मामे भाऊ सोबत घराच्या आसपासच खेळत होत्या, परंतु त्याचवेळी पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून या तिघांचाही मृत्यू झालाय। दरम्यान मृत पावलेल्या मुलांची नावं अरमान वय 8, ज्योती वय 8 आणि वंदना वय 6 अशी आहेत। तर यावेळी त्यांनी सांगितलं की मोहन बडोदिया या गावात दोन्ही बहिणींचं निवासस्थान आहे, परंतु या दोन्ही मुली त्यांच्या मामाच्या घरी आल्या होत्या। दरम्यान मृत पावलेल्या तिघांचेही शव पोस्टमॉर्टम साठी पाठविण्यात आले होते, तर पोस्टमॉर्टम नंतर हे शव त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवण्यात आले। तसंच गुलाना पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत।